कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये प्रत्येक दिवशी गेमची समीकरण बदलताना दिसतायत. सीझनच्या चौथ्या आठवड्यातच झालेल्या वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे घरातील सदस्यांची चांगलीच तारांबळ उडालीय. घरातील वाद, बदललेली कनेक्शन्स आणि स्ट्रॅटेजी सोबत बिग बॉस मराठी सीझन 3 चा चौथा आठवडा कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत राहिला, जाणून घेऊया आजच्या बिग बॉस मराठी रॅप मध्ये. बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात अभिनेता आदिश वैद्यची वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री झाली आहे. पहिल्याच दिवशी त्याला बिग बॉस कडून पॉवर कार्ड मिळालं आणि त्याने जय, दादूस आणि मिनल या 3 सदस्यांना घराबाहेर रात्रभर जागून पहारा करण्याची ड्युटी दिली. आदिशने दिलेल्या ड्युटीमुळे मिनलने खूप कटकट केली. सगळ्यात शिक्षा मला का होता तशी तक्रार तिने बिग बॉस जवळ सुद्धा व्यक्त केली. जय आणि स्नेहामध्ये वाढत चाललेली जवळी सध्या बिग बॉस मराठीच्या सदस्यांमध्ये चर्चेत आहे. जय त्याला मिळालेली ड्युटी पूर्ण करत असताना स्नेहाने त्याला येऊन मिठी मारली. आदिश आणि विशालची वाढती मैत्री बघून उत्कर्षने विकासला सावध केलंय. आदिश विशालचा वापर करून वर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात जर तो यशस्वी झाला की तो त्याला बाजूला करणार असं त्याने विकासला सांगितलं. जय स्नेहाची वाढती जवळीक सुरेखा, दादूस आणि तृप्ती यांना खटकते. सुरेखा यांनी तसं स्पष्ट मत स्नेहाला सांगितलं. तुला दुसरा खांदा मिळताच तू त्याच्याजवळ गेलीस आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं मत सुरेखाने मांडलं. यावर स्नेहा खूप नाराज झाली. विशालला कॅप्टन्सीसाठी मत देण्यावरून दादूस आणि तृप्तीमध्ये वाद झाला. दादूस यांनी त्यांचं मत ऐनवेळी बदलल्याने तृप्ती नाराज झाली आणि तिने दादूस यांना यावरून खडे बोल सुनावले. यावर दादूस यांनी मी माझ्या मनाचा राजा आहे असं उत्तर तिला दिलं. चला करूया कल्ला या साप्ताहिक कार्यादरम्यान टीम ए मधील मीराने आपल्याच ग्रुप मधील लोकांना कॅप्टन्सीसाठी मते मिळावीत म्हणून कार्यादरम्यान बिग बॉसने दिलेले मार्कर्स लपवून ठेवले. तर तिच्या मूल्य शिक्षण क्लासच्या वेळी विद्यार्थी झालेल्या विशाल आणि तृप्तीने मीरावरच तिच्या वागण्याबाबत टीका केली आणि तिला नकारात्मक शेरा दिला. कॅप्टन्सी टास्क दरम्यान जय, विशाल आणि विकास यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली, त्यामुळे कार्याअंती कुणाच्याच नावाचे अधिकचे पोस्टर्स वॉलवर उरले नाहीत, त्यामुळे या आठवड्याचं कॅप्टन्सी कार्य रद्द झालं. हा आठवडाही बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन म्हणून कुणाचीच निवड झाली नाहीये. कॅप्टन्सी टास्क दरम्यान स्वतःचे वेगळे नियम बनवल्यामुळे बिग बॉसने संचालक तृप्ती यांना खडे बोल सुनावले. बिग बॉसने केलेल्या कृतीमुळे घरातील सदस्य खूप खुश झाले आहेत. एकूणच चौथ्या आठवड्यात टीम ए चा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, स्नेहा जयची वाढती जवळीक, आदिशचा अफलातून गेम आणि सुरेखाताईंचा दुटप्पीपणा चर्चेत राहिला. या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला आणि कोणता स्पर्धक वीक वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 3 दररोज रात्री 9:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूटवर कधीही. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.